2009 सालामध्ये सुद्धा आम्हाला सर्व मंडळींना बोलवण्यात आलं होतं आणि 2009 सालची लोकसभेची निवडणूक आपण आणि शिवसेनेने बरोबरीने लढवायची याच्याबद्दल जी चर्चा पक्षामध्ये झाली होती, 2014ची लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांनी सुद्धा एकत्रितपणाने लढवायच्या चर्चा जवळपास झालेल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला त्यांनी मागितला पाठिंबा नसताना सुद्धा आम्ही पाठिंबा द्यायची अतिघाई त्यावेळेला केली. घाई केली म्हणजे केली. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शपथ झाली. शपथ घेतली म्हणून टीकाटिप्पणी झाली. काय म्हणतो सुरेश मी? शपथ घेतली म्हणून टीकाटिप्पणी झाली, कारण त्यावेळेला संसदरत्न आल्या होत्या दोनदा, पण त्यांना कळू शकलं नाही नेमकं काय काय चाललेलं आहे. तेवढं न कळून देण्या इतपत आम्ही पण राजकारण गेल्या अनेक वर्षामध्ये केलेले असल्यामुळे आम्ही पण सावध नक्कीच त्या ठिकाणी होतो आणि असणं काय गैर असू शकत नाही राजकारणामध्ये. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळाची शपथ झाल्याच्यानंतर कोणाही टीकाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळावरती टीका केली नाही. या उलट सर्व टीकाकारांसही सर्व राजकीय पक्षाने अजितदादाने निवडलेलं मंत्रिमंडळ सर्वाधिक समतोल आहे अशाच पैसा गौरव त्या ठिकाणी केलेला तुम्हाला पाहायला मिळू शकतो. सर्वच घटकांना, सर्व प्रादेशिक विभागांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सोबत घेत शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन जी कामी गौरवशाली वाटचाल करणार आहोत, धर्मनिरपेक्ष विचारमानामध्ये ठेवत आम्ही सरकारच्या माध्यमातून जे काय काम करणार आहोत याची चुणूक किंवा याची झलक मंत्रिमंडळामधल्या तुमच्या सर्व चेहऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अजितदादांनी दाखवली. आणि पहिल्यांदाच या संदर्भातलं एक तऱ्हेचं जमेची बाजू पक्षाच्यासाठी त्यावेळेला निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. टीका केली जाते आपल्यावरती सतत आजही, कारण नैराश्य येतं काही जणांना, निराशा येते अनेक जणांना. याचं कारण असं घडेल म्हणून कळायला वाटतच नव्हतं म्हणून तशापैकीच होत राहतं. आणि त्या निराशेपोटी अनेक वेळा टीकाटिप्पणी केली जाते की भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही गेलात ती तपास यंत्रणेच्या भीतीपोटी गेलात. बाबा आत्राम या ठिकाणी आहेत, त्यांच्यावरचा कुठला तपास कधी चालू आहे? माझा आणि अजितदादांचा तपास 14 आणि 19 सालामध्ये संपला, त्याला 5 वर्ष होऊन गेली. भुजबळ साहेबांच्यावरती जी काय कारवाई व्हायची होती ती पण अगोदर होऊन गेली. धनंजय मुंडे असतील, संजय बनसोड असतील, अनिल भाईदास असतील, दिलीप वैसे पटेल असतील, आदित्य तटकरे असतील, कोणाच्यावरती कसला तपास असतो, कसलं काय चालू आहे? पण स्वतःच्या अस्तित्वाला ज्या वेळेला जनतेतून आणि निवडून आलेल्या आमदारांच्यातून पाठबळ मोठ्या प्रमाणावरती कमी झालं, त्याला स्वतःच्या सावलीला भिनणारी माणसं मग अनेक वेळेला टीकाटिप्पणीशिवाय दुसरं काय शोधू शकत नाहीत. पण भारतीय जनताच्या पक्षावरती गेलो अशी टीकाटिप्पणी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सुरू केली गेली. हा सवाल माझ्यासारखा कार्यकर्ता या निमित्ताने विचारतोय जो 25 वर्ष याच विचारधारेखाली त्या ठिकाणी काम करत आला आणि 84 सालापासून 1999 पर्यंतमध्ये सुद्धा काँग्रेसच्याच विचारसरणीमध्ये माझ्यासारखा काम करणारा कार्यकर्ता काम करत आला. मी काँग्रेस आणि शिवसेनेचा संघर्ष माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पाहिला आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा स्वप्नात कधी वाटलं नव्हतं की सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाच्या शिवसेनेला पाठिंबा देईल आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये काँग्रेस त्या ठिकाणी सहभागी होईल. सगळे माझे फ्रंटलचे प्रमुख या ठिकाणी बसलेत. तो कॉमन मिनिमम अजेंडा काढण्यासाठी बैठका होत्या, त्याला मी पण दिल्लीत होतो. आपण अनेक वेळेला मराठीचं व्याकरण बघत असतो तुम्ही सगळेजण, यांचं तर हस्ताक्षर चांगलं आहे, तुमचंही चांगलं आहे, सगळ्यांचंच चांगलं आहे आणि सगळेजण व्याकरणामधले तुम्ही सगळेजण तज्ज्ञ आहात. ऱ्हस्व दीर्घ टिंब वेलांटी हे सगळं बघत रात्रीचे 4 तास ते एक फक्त कॉमन प्रसिद्ध करायचं होतं, कॉमन. त्यासाठी रात्री 4 तास गेले आणि जगातले देशातले सगळे बुद्धिवान माणसं ते तयार करायला बसली होती. त्याच्यातला मी एक होतो. मी काय बोलू शकत होतो, आपलं ऐकत होतो, मी होतो, दादाही होते, सगळं ते ऐकत होतो. त्यावेळेला शिवसेनेबरोबर झालं, ज्या शिवसेनेने महाराष्ट्रामध्येच एक प्रखर प्रतीची भूमिका दीर्घकाळ त्यांनी त्या ठिकाणी घेतली, ती घेतली त्याच्याबद्दल माझा बिलकुल आक्षेप असं काय कारण नाही. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ती भूमिका राजकीय भूमिका घेतली. एकेकाळी शिवसेनेची स्थापना मुंबईमध्ये मराठी माणसांच्यासाठी त्या कालावधीमध्ये झाली. मुंबईमध्ये त्यावेळेला दाक्षिणात्य व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती होते, त्यावेळेला ते संघर्ष झाला. पण नंतर व्यापक जनाधाराच्या आधारे त्यावेळेला शिवसेना प्रमुखाने जी भूमिका घेतली ती आजही कायम आहे असं उद्धवजी त्या ठिकाणी सांगतात. आम्ही मात्र आम्हाला स्वतःला धर्मनिरपेक्ष विचाराचे म्हणवतो, तरी आम्ही 2019 सालामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी झालो, काँग्रेसशी झाले.
आपल्यापैकी कुणीतरी म्हणाला की दोन एकाच विचाराचे पक्ष आहेत, त्यामुळे तिथे काय इथे काय, खरं आहे. एक विचार आम्ही केला आणि तो विचार काय अजितदादाने काय जुलैच्या आसपास शेवटच्या दिवसामध्ये काय मे जूनमध्ये केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा या विचाराची सुरुवात तसं सांगितलं तर मी आज पहिल्यांदा या ठिकाणी गडचिरोलीच्या परिसरामध्ये गौप्यस्फोट करतो. 2009 सालामध्ये सुद्धा आम्हाला सर्व मंडळींना बोलवण्यात आलं होतं आणि 2009 सालची लोकसभेची निवडणूक आपण आणि शिवसेनेने बरोबरीने लढवायची याच्याबद्दलची चर्चा पक्षामध्ये झाली होती. जवळपास आम्ही निर्णयाच्या पास आत त्या ठिकाणी आलो होतो, पण काही कारणाच्यामुळे ती फिसकटली नाही तर 2009मध्ये कदाचित लोकसभेची निवडणूकसुद्धा एकत्रित लढली गेली असती. 2014ची लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांनी सुद्धा एकत्रितपणाने लढवायच्या चर्चा जवळपास झालेल्या होत्या, त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. आणि 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर प्रफुल्लभाई पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला त्यांनी मागितला पाठिंबा नसतानासुद्धा आम्ही पाठिंबा द्यायची अति घाई त्यावेळेला केली. घाई केली म्हणजे केली. आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अस्थिरता नको म्हणून आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतो. भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय काय 2023मधला अजितदादांचा पहिला नाही तर 2014मध्ये, त्यावेळेपासूनच या विचाराची सुरुवात त्या ठिकाणी झाली. त्याच्यानंतरसुद्धा अनेक स्थित्यंतर झाली. माझ्या सांगण्याचा मतितार्थ हा एवढाच आहे की गडचिरोलीचा माझ्या प्रमुख कार्यकर्त्याने हे सांगावं यापुढे जनतेला की दादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. गेले 120 दिवस आपल्याच्या वरती 120 दिवस आपल्यावरती टीका टिप्पणी केली जात होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली आणि या देशातल्या मतदारांच्या हातामध्ये देशामधलं सरकार कोणाचं असावं याचं निर्णायक साधन त्या शेवटच्या थरात असलेल्या माणसाच्याकडे दिलं. मुकेश अंबानींच्या मताचं मूल्य जेवढं आहे तेवढंच गडचिरोलीतल्या अहेरी तालुक्यातल्या असलेल्या आदिवासी भागातल्या माणसाचं सुद्धा मताचं मूल्य तेच. त्यामुळे आता असा कोण दावा करू शकत नाही की अदृश्य शक्ती आता मतं पण काहीतरी करते असं नाही. लोकशाहीमध्ये ती व्यवस्था पूर्ण मनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेवरती त्या ठिकाणी सोपवलेली आहे आणि जनतेने सोपवलेली असतानाच्या नंतरसुद्धा या देशामध्ये 14 आणि 19मध्ये या देशातल्या जनतेने 84 सालाच्या नंतर एक हाती सत्ता एका